क्षेत्रामध्ये महिलांचं प्रमाण वाढत असून गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक महिला वकील या उच्च न्यायालयामध्ये दाखल झाले आहेत आपण स्वतः एकाच वेळी अकरा महिला वकिलांना सर्वोच्च न्यायालयामध्ये वरिष्ठ अधिव्यक्ता म्हणून मान्यता दिली होती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडामध्ये देखील तीन हजार सदस्यांपैकी पाचशे सदस्य या महिला आहेत ही खूप अभिमानास्पद बाब आहे असं प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या शतकोत्तर समारंभ प्रसंगी ते काल बोलत होते या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायद्याच्या सेवेला सुरुवात केली याचंही हे शतकपूर्ती वर्ष आहे याच अनुषंगानं दिल्लीमध्ये बाबासाहेबांचं एक पुतळा सर्वोच्च न्यायालयात बसवण्यात आला आहे असं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे चालवल्या जाणाऱ्या न्यायदूत या विदर्भातील ग्रामीण क्षेत्रातील याचिकाकर्त्यांना निशुल्क न्यायिक सहायता करणाऱ्या उपक्रमांचं कौतुकही त्यांनी यावेळी केलं